24 डिसेंबर ही तारीख जवळ येते. मराठा नेते मनोज जरांगेंनी या तारखेचा अल्टिमेटम दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी दुसऱ्या टप्प्याचं उपोषण 2 महिन्यांपूर्वी सोडलं होतं, तेव्हा त्यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात जोरदार खडाजंगी झाली. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढील महिन्यापर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर होईल. या अहवालाचा आढावा घेऊन हे अधिवेशन बोलवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहाला सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. 1.5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलंय की मी जे काही करायचं ते पूर्णच करतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. 24 डिसेंबर नंतर ते आंदोलनाचा 3रा टप्पा सुरू करतील. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सरकार यावर चर्चा करणार आहे. मराठा समाजाची मागणी पूर्ण करणार असल्याचं आश्वासन शिंदे देत आहेत. फेब्रुवारीत विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा त्यांनी केली. ओबीसी समाजाचं नुकसान न करता मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देणार अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी सांगितलं की ही भूमिका त्यांनी वारंवार स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले की काही लोकांकडून संभ्रम आणि शंका निर्माण होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. ही शपथ कोणत्याही समाजासाठी असती तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचीच शपथ घेतली असती. संकटात सापडलेल्या समाजाच्या मागे आपण आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री हेही म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिनाभरात सादर होणार आहे. त्याचा आढावा घेऊन गरज पडल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊ. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं राज्य सरकार सिद्ध करेल असंही ते म्हणाले. शिंदे यांच्या उत्तरावर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत सभागृहातून सभात्याग केला. मराठा समाजाला शाश्वत आणि कायद्याच्या कक्षेत राहून आरक्षण हवंय असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार आपली पूर्ण ताकद वापरत आहे. राज्य मागासवर्गीय समिती महिनाभरात अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आवश्यकतेनुसार आरक्षण दिलं जाईल. गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण दिलं होतं, जो सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं होतं. राज्यात मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव कायम ठेवत आहेत. या मुद्द्यावर त्यांनी 2 उपोषणही केलंय. 24 डिसेंबर नंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं जरांगे म्हणत आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढत आहे, सोबतच रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचावाची बाजू छगन भुजबळांनी घेतली. अजित पवार गटासह ते सत्तेत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येच समन्वय नाही अशी चर्चा विरोधक घडवून आणतायत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चच्या आसपास आचारसंहिता लागणार असल्याची चिन्ह आहेत. अशात मोठे निर्णय घेणं सरकारला शक्य होणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री वेळ मारून नेत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी केली. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल मागवलाय. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिलेत. हे राजीनामे देताना सरकारकडून दबाव होता म्हणून राजीनामा दिल्याचं सांगितलं. एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचे अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश देण्यासाठी याच आयोगाच्या मांडवाखालून जावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जोरदार बाजू मांडताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याची कबुली तर दिली आहे, मात्र राजकीय हालचाली उलट अर्थाने संकेत देत आहेत. त्यामुळे मराठा व ओबीसी यांच्या एकत्रित रोषाला सामोरं जाण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते. पुढे काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला